न शंभो मजकोन तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरण शरण जी हनुमंता तुमालो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मजदावाव्या सुबटा आता हृदय आपुले सौभाग्या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगन निहित पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्पुरदि प्रदेशम विदेन्द्रादिदेवे सदा स्तुयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तम् आनंद कंदम परब्रह्म चरण संतांच्याम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वराम करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजं वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं दत्तगुरुंचे घेता मंगल दर्शन निमिषास येते मनमोहरून त्रिविध ताप दुःखातु निहोसि मुक्त मुखी गर्जता श्री गुरुदेव दत्त दंडकमंडलु धारी श्री दत्तराज योगी दिव्यकांति श्री गुरुची नयनास दीपवी चित्तवृत्ति सार्या क्षणी होतील शांत मुखी गर्जता श्री गुरुदेव दत्त मन लागो रे लागो रे 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 मन
गोरे ला गोरे मन ला गोरे ला गोरे माझे मन ला गोरे ला गोरे माझे मन ला गोरे ला गोरे माझे गुरु वैष्णवी मन ला गोरे ला गोरे माझे गुरु वैष्णवी मन ला गोरे ला गोरे माझे गुरु वैष्णवी शुक संकादिक उभारिला बाहू परीक्षितेला हो दिसा साता उठा उठा करे स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे उठा उठा करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठा उठा करी स्मरणाचा धावा धर्वत देवा नाही धीर जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिचावी विनंती माझी पंढरी माता परिचावी विनंती माझी पंढरी संगे कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती
ज्या राजाने वयाच्या 7व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आणि ते घडवलं जपलं आणि तुमच्या आमच्या हातामध्ये स्वाधीन केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु अर्थात विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. श्री तुकोबारायांचा चार चरणाचा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला इको लाइटली थोडंसं ठेवायचं कंटिन्यू. कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या इंजबाव या गावामध्ये या कापसे परिवारामध्ये होत असलेला सकल संत मंडळींच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये संपन्नतेच्या दिशेने जात असलेला हा कीर्तन सोहळा. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला तर या कीर्तन सोहळ्याला एक दुःखाची झालर आहे. गेल्या वर्षी आपल्या या कापसे परिवारातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व स्वर्गीय श्यामराव महादेव कापसे म्हणजेच तुमच्या आमचे सर्वांचे लाडके तात्या, तात्यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. तात्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तात्यांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी उपस्थित आहेत या कापसे परिवारानं प्रेमानं जोडलेली सर्व माणसं, त्याचबरोबर वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी सर्व संत मंडळी. एका लेकराचं आपल्या बापावरती किती प्रेम असावं याचं जिवंत उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर ते जिवंत उदाहरण म्हणजे आज आयोजित केलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी जाणवत नाही. महाराज पवित्र असा मंडप या ठिकाणी उपस्थित आहे. सुईचा आवाज जरी झाला तरी आवाज येईल अशी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. त्याचबरोबर या कीर्तनाचा श्री गणेश ज्यांनी केला असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीतालंकार संगीत विशारद हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज सुतार महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाने महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण दशरथ महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाची सुंदर अशी साथ करण्यासाठी जीच्या पडद्यावरती संपूर्ण महाराष्ट्रानं ज्यांना पाहिलं ज्यांचा मृदंग संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकला असे महाराष्ट्रातील मृदंग सम्राट ताल सम्राट आमचे परममित्र हरिभक्तीपरायण गणेश महाराज देवगुळे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला बाजीप्रभू देशपांडेंची मला तरी आठवण येते असे आमचे खंबीर असे हरिभक्तपरायण हरिभाऊ शिंदे बापू चोपदार बापू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या घरामध्ये एखादं मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याला काय शिकवायचं कोणत्या शाळेमध्ये घालायचं सीबीएसई बोर्डला पाठवायचं का आणखीन नवीन एखाद्या शाळेमध्ये त्याला ऍडमिशन घ्यायचं असा आपण विचार करतो. मूल जन्माला आल्याबरोबर त्याला डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं किंवा आणखी काय करायचं याबद्दलचा निर्धार आपण करतो. परंतु डॉक्टर झालेला मुलगा इंजिनियर झालेला मुलगा स्वतःच्या आई वडिलांना म्हातारपणी आपल्या घरामध्ये ठेवेलच याची शाश्वती महाराज देता येत नाही. परंतु त्याला कारण काय कारण त्याला तुम्ही शिक्षणानं परिपक्व केलेलंच आहे पण त्याला संस्कार देण्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडला. महाराज शिक्षणाबरोबरच संस्काराचाही वारसा जपणारी संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. आणि असेच आपल्या महाराष्ट्रातील मोरोचिया गावामध्ये एक आदर्श वारकरी शिक्षण संस्था आमचे गुरुवरी हरिभक्तीपरायण अमोल महाराज सुळसर यांनी उभा केली आणि ती वाढवण्याचं काम हरिभक्तीपरायण अमोल महाराज सुळसर करत आहेत. त्यांच्या संस्थेतील बोर्ड असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा कार्यक्रम भविष्यात आपल्याला कधीही पाहता यावा त्याकरिता एका क्लिक वरती तुम्हाला युट्यूबवरती हा कार्यक्रम दिसणार आहे आणि तो कार्यक्रम दिसण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत युट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन हाईच गेल्या काही दिवसापूर्वी ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनलला 10,000 सबस्क्रायबर प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर 10,000,000 व्ह्यूज प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. पांडुरंगाच्या कृपाशीर्वादानं ओम साई क्रिएशन युट्यूब चॅनलचं त्यांना अशीच प्रगती होत जाओ त्यांना खूप खूप भावी वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी कापसे परिवारावरती प्रेम करणारे आप्तजन सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात
सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठाला खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर हा महाराष्ट्र म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, संत मंडळींचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हा महाराष्ट्र आहे माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा. बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, महाराज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनातून सांगितलेच पाहिजेत का? त्यावर माझं स्पष्ट उत्तर आहे, हो छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनातून सांगितलेच पाहिजेत. आमच्या मुलांच्या अभ्यासक्रमातून, पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमातून तुम्ही राजेंना काढून टाकलं, म्हणून आमच्या भावी पिढीला, आमच्या मुलांना छत्रपती शिवराय समजले पाहिजेत, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनातून आम्ही सांगितले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि तुकोबारायांचं चरित्र सांगणारा एक प्रसंग माझ्या समोर आहे, तो मी सांगेन आणि पुढे आपण जाऊया. लोहगावला जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले काही मोजके मावळे घेऊन त्या लोहगावामध्ये आले. कोणाला तर एका व्यक्तीला तो छत्रपती शिवाजीराजांनी विचारलं, आम्हाला तुकोबारायांना भेटायचंय, तुकोबाराय आम्हाला कुठे भेटतील? त्यावर त्या व्यक्तीनं सांगितलं, त्या मंदिरामध्ये तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे, तुकोबाराय तुम्हाला तिथं भेटतील. माझे राजे त्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर तुकोबारायांचं कीर्तन सुरू होतं. तुकोबारायांचं कीर्तन म्हणजे असं एखाद्या हरिभक्तपरायांचं कीर्तन असं तसं कीर्तन नव्हतं महाराज. रामकृष्ण हरीला जर एकदा तुकोबारायांनी डोळे झाकले तर जय विठ्ठललाच तुकोबाराय डोळे उघडायचे. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले. कुडतोजी गुजर नावाच्या एका व्यक्तीनं छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी बसण्याकरता आसन टाकलं, एक गादी टाकली, परंतु माझ्या राजांनी ती गादी स्वीकारली नाही. का स्वीकारली नाही? कारण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सकल महाराष्ट्रातील तरुणांना नवे नवे संपूर्ण देशातील तरुणांना त्या ठिकाणी एक आदर्श दाखवून दिला की कीर्तनामध्ये खाली मांडी घालून बसण्यातच आपलं बल आहे, हे त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी दाखवून दिलं. छत्रपती शिवाजीराजे तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये रंगून गेले महाराज. बघता बघता राजाला समाधी लागली. छत्रपती शिवाजी महाराज समाधी अवस्थेमध्ये गेले. कीर्तन चालू आहे, तुकोबारायांचा राजा कीर्तन श्रवण करतायत. बघता बघता कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं. तुकोबारायांनी डोळे उघडले आणि समोर बघतायत तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा जाणता राजा तुकोबारायांच्या कीर्तनासाठी समोर येऊन बसलेला आहे. सज्जन हो, काळालाही न घाबरणारे माझे तुकोबाराय क्षणभरासाठी घाबरले. का घाबरले? कारण ज्या राजाचा अवतार पाखंडाचं खंडन करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता ज्या राजाचा अवतार झालेला आहे तो राजा या ठिकाणी कीर्तनात जर येऊन बसला तर भविष्यात कीर्तनच होणार नाहीत. त्या ठिकाणी तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवलं आणि राजांना उठवलं. राजांच्या डोळ्यातून अश्रू आले होते त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करत असताना. राजे जागृत अवस्थेमध्ये आले आणि तुकोबारायांच्या चरणाला कडाडून मिठी मारली. तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आता मला तुमच्या पायाचं वेगळं करू नका. हे जे तुमचे 14 टाळकरे आहेत ना, यातलाच एक 15वा टाळकरी मला करा. त्यावर तुकोबारायांनी राजांना उठवलं आणि कडकडून छत्रपती शिवरायांना मिठी मारली आणि शिवरायांना सांगितलं. छत्रपती शिवरायांच्या मुनगटाला धरलं तुकोबारायांनी आणि मंदिराच्या पाठीमागे घेऊन गेले आणि छत्रपती शिवरायांना सांगितलं, हा छत्रपती शिवाजी राजा जर असा कीर्तनामध्ये समाधिस्थ व्हायला लागला तर आज जी कीर्तन होत आहेत ती कीर्तन भविष्यात होणार नाहीत राजे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत जर कीर्तन व्हावी, तोपर्यंत मंदिरामध्ये मूर्ती राहाव्या, तोपर्यंत मंदिरावरची कळस सुरक्षित राहावे आणि तोपर्यंत दारातली पवित्र अशी तुळस सुरक्षित राहावी असं जर वाटत असेल तर तुमच्या हातामध्ये टाळ नाही राज, तुमच्या हातामध्ये समसेरच ठीक आहे असं तुकोबारायांनी सांगितलं. बरोबर तुकोबाराय म्हटले, धर्माचा प्रसार आणि प्रचार करून नामाचं बीज वाढवण्याचं काम आम्ही करू, तुम्ही पाखंडाचं खंडन करा, हीच तुमच्याकरता खरी भक्ती आहे. आणि तेव्हापासून शिवाजी महाराजांनी निर्धार केला. छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वीच्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर परकीय सत्तांचे आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर होत होती महाराज. परकीय सत्तांचे
सरदारांचे जे ताफे यायचे उंट घोडे हत्ती शेतकऱ्याच्या भरलेले पिकातून यायचे ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याची गंज असेल त्या शेतकऱ्याला न विचारता ती गंज जनावरांना त्यांच्या हत्तींना घोड्यांना त्या ठिकाणी घातली जायची आणि तिथून परतत असताना ती जी गंज आहे गवताची गंज पेटवून निघून जायची एवढा अन्याय आपल्या रयतेवरती चालू होता असं असताना या परकीय सत्तांना सडे तोड उत्तर माझ्या राजाने दिलं घरामध्ये जर दोन तरुण असतील तर एक तरुण मावळा बनवा छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये पाठवा आणि एक तरुण शेती कसण्याकरता पाठवा शेती करण्याकरता त्याविषयी तत्कालीन शेतकऱ्यांकडे भांडवल नव्हतं महाराज छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या शासकीय खजिन्यातून त्या ठिकाणी त्यांना भांडवल उपलब्ध करून दिलं आणि सांगितलं जे काही शेतीतून धनधान्य उत्पन्न होईल जमल असं वरचीवर हळूहळू तुम्ही आमची व्याजाची परतफेड करा आणि छत्रपती शिवरायांनी त्यांना भांडवल दिलं आणि भूमीमधून छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला म्हणून म्हटलं जात शिवरायान भूमीवर धरला सोन्याचा नांगर 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 आवाजाला नाही महाराज ज्या राजानं स्वतःचं रक्त सांडून हा हिंदवी स्वराज्य घडवलं त्या राजाचं नाव घेतल्यानंतर जय म्हणायला आपल्याला बसल्या बसल्या लाज वाटते एकदा मोठ्याने आवाज झाला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय तुकोबराय कीर्तन आटपल्यानंतर घरी जात असताना तुकोबरायने एक वयोवृद्ध बाबा भेटले अंगावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या महाराज वय असेल साधारण 80 च्या दरम्यानचं वय असेल चेहऱ्यावरती पश्चातापाच त्या ठिकाणी सर्व खुणा त्या ठिकाणी तुकोबरायाने दिसत होत्या तुकोबरायाने विचारलं बाबा का दुःखी आहात तुकोबराया तुमच्या भाग्यामध्ये तुम्ही भजन करता तुम्ही कीर्तन करता तुम्ही किती भाग्यवान आहात माझं बालपण असंच गेलं माझं तरुणपण हे संसारामध्ये गेलं आजपर्यंत कधी भगवताचं नाम माझ्या मुखामध्ये आलं नाही आजपर्यंत कधी भजन केलं नाही पण आता मला पश्चाताप झालाय महाराज आजपासून मनामध्ये आलंय की पांडुरंगाचं भजन करावं पांडुरंगाचं नामस्मरण करावं पण महाराज इथून पुढे जर मी भजन केलं इथून पुढे जर मी नामस्मरण केलं तर मला भगवंताची प्राप्ती होईल का बहुतांश तुकोबरायांना त्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न हा तुमचा आमचा सर्वांचाच प्रश्न आहे कारण इथं बसलेल्या कुणाचंच पुढच्या 10 मिनिटाचं भविष्य आपल्याला सांगता येत नाही महाराज आज या ठिकाणी मी कीर्तन करतो हे कीर्तन मी पूर्ण करेल का नाही सांगता येत नाही कदाचित माझा सुद्धा एखाद्या वेळेला ताजुद्दीन महाराज होऊ शकतो कुणाचंच काय खरं नाही बहुतेक 70-80 वयातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपण आयुष्यभर कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही भगवंताचं भजन केलं नाही आपण भगवताचं भजन करावं मनामध्ये पश्चाताप होत असतो त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मनामध्ये एक गीत गात असतो मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मेरे जाने मुक्ती ऐसे जावे मज ज्ञान मेरे जाने मुक्ती ऐसे जावे मज ज्ञान मागतो Yeah.
ज्यावेळेस आपण लहान असतो ज्यावेळेस आपण बाल वयामध्ये असतो तेव्हा मात्र आम्हाला कधी भगवंताचं नामस्मरण करण्याची इच्छा मनामध्ये येत नाही महाराज. मोठं झाल्यानंतर संसार पाठीमाग लागतो, संसार करण्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य जात आणि नंतर वय झाल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो, आपल्याला वाटतं आपण आयुष्यभर कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही. इथून पुढे तरी आपण भगवंताचं नामस्मरण करावं. कधी पश्चाताप होतो? उतरत्या वयामध्ये ज्यावेळेस 70-80 पार केले जाते तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून आपण पांडुरंगाला म्हणत असतो, लहानपणी होते माझे मन हे आदान, करुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान, वृद्धपण येता आले जागते महान, वृद्धपण येता आले जागते महान, मेरे जाने मुक्ति ऐसे जावे मत ज्ञान, मेरे जाने मुक्ति ऐसे जावे मत ज्ञान, शरण. अरे तोच खरा पतित पावन आहे, पतितांना पावन करणारा पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याला एकदा शरण जाणी, त्याला क्षमा मागा, त्याला भीक मागा. पतितांना पावन करते दया तुझी थोर, पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मेरे जान मुक्ति ऐसे जावे मरदान, मेरे जान मुक्ति ऐसे जावे मरदान. वय झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला मुक्ती द्यावी, बस आता नको 84 फेरा परत फिरायला. म्हणून प्रत्येक जण बहुतांश उतरत्या वयामध्येच परमार्थाला लागतात महाराज. तुकोबरांना असा प्रश्न विचारल्या बरोबर, तुकोबरांनी त्या वैरुद्ध बाबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं, हो बाबा का नाही, नक्कीच इथून पुढे जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्ही उद्धाराला जाल, तुमचा उद्धार होईल. का होणार नाही? परीक्षित राजा अवघ्या 7 दिवसामध्ये कृतार्थ झाला. अभंगाचं पहिलं चरण, सुख सन कादिक मुखारीला हो, सुख सन कादिक मुखारीला हो, सन कादिक मुखारीला हो, सुख सन सुख सन कादिक मुखारीला हो,
शुकसंकादिक उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता। परीक्षित राजा सात दिवसांमध्ये कृतार्थ झाला, सात दिवसांमध्ये परीक्षित राजाचा उद्धार झाला। कोण होता परीक्षित राजा? परीक्षित राजा म्हणजे पांडव पुत्र अभिमन्यूचा मुलगा। ज्या परीक्षित राजाच्या राज्यामध्ये कलियुगाचं आगमन झालं, अत्यंत नीतिवान असा राजा, अतिशय शूर असा राजा, राजा परीक्षित। राजा परीक्षित आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारण्याकरता निघालेला असताना जंगलात एका ठिकाणी त्याला एक प्रसंग बघायला मिळाला। एक गाय आहे आणि एक छोटासा नंदी त्या गाय बरोबर आहे, आणि एक काळा माणूस त्या गायला आणि त्या नंदीला त्या ठिकाणी मारत आहे। गायीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, नंदीचे तिन्ही पाय तोडून टाकलेले आहेत, एका पायावरती नंदी उभा आहे। परीक्षित राजाने पाहिलं आणि परीक्षित राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली। महाराज जी गाय उभी आहे ती गाय म्हणजे पृथ्वी आहे, लक्षात ठेवा। परीक्षित राजाला त्रिकाल ज्ञान दिव्य दृष्टीने ते सर्व बघायला मिळालं। जी गाय रडते ती गाय म्हणजे पृथ्वी आहे, आता कलियुगाचं आगमन झालं, आता या जगातून गाय नामशेष होणार। आणि अगदी तसंच झालं महाराज, देशी गाय आता आपल्याला बघायला मिळत नाही। पूर्वी प्रत्येकाच्या दारामध्ये देशी गाय असायची, आणि तो जो नंदी आहे तो नंदी म्हणजे धर्म आहे, आणि त्या धर्माचे तिन्ही पाय त्या ठिकाणी कलियुगाने तोडून टाकलेले आहेत। एका पायावरती त्या ठिकाणी धर्म उभा आहे। कोणते चार पाय होते आपल्या धर्माला? तप, पवित्रता, दया आणि सत्य। त्यातले तप, पवित्रता आणि दया निघून गेले, आणि आता फक्त एका पायावरती आपला धर्म उभा आहे। तो पाय कोणता? तर तो पाय म्हणजे सत्य। ते सत्य आता हळूहळू कमी व्हायला लागले। मोबाईल आल्यापासून लोक जास्त खोट बोलायला लागले महाराज। एका पायावरती आपला धर्म उभा आहे तो कोणत्या? तर तो सत्य। एका पायावरती आपला धर्म उभा आहे। परीक्षित राजाने पाहिलं आणि अंगावरती त्या कलीच्या अंगावरती धावून गेले राजे परीक्षित। त्यावर तो कली त्या ठिकाणी परीक्षित राजाला म्हणाला, मी काळाच्या आज्ञेनुसार या ठिकाणी सृष्टीवरती या ठिकाणी अवतीर्ण झालेलो आहे, आणि प्रकृतीच्या विरोधात तुला काहीही माझ्या विरोधात करता येणार नाही। परंतु परीक्षित राजाने सांगितलं, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, जोपर्यंत हा राजा परीक्षित जिवंत आहे तोपर्यंत तू या सृष्टीवरती पाय सुद्धा ठेवू शकत नाही। आणि शस्त्र घेऊन त्या कलियुग कलीच्या अंगावरती त्या ठिकाणी परीक्षित राजा गेले। अंगावरती धावून गेल्यानंतर त्या ठिकाणी कलियुग त्या ठिकाणी परीक्षित राजाला शरण आला, राजा मी तुला शरण आलोय, जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत मी या सृष्टीवरती पाऊल ठेवणार नाही, परंतु थोडीशी ऍडजस्टमेंट, थोडस कुठेतरी व्यवस्थापन तुला करावं लागेल, कारण प्रकृतीच्या नियमाच्या विरोधात जाऊन तुला काहीही करता येणार नाही। तू जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ठराविक विशिष्ट बंधनामध्ये मी स्वतःला अडकवायला तयार आहे, तू सांगशील त्याप्रमाणे मी करेन। परीक्षित राजाला त्या ठिकाणी कलियुग शरण आलेलं आहे, त्यामुळे परीक्षित राजाने त्या ठिकाणी त्याला क्षमा केला आणि सांगितलं, ठीक आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला चार ठिकाणी राहण्याची मुभा मी देतो। ती चार ठिकाणं कोणती? ज्या ठिकाणी मद्यपान केलं जातं, ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो, ज्या ठिकाणी व्याभिचार केला जातो, व्याभिचार म्हणजे ज्या ठिकाणी परस्त्री गमन केलं जातं, नंबर चार ज्या ठिकाणी हिंसा होते, कोंबड्या बोकडं ज्या ठिकाणी कापून जे खातात ना त्या ठिकाणी, त्या चार ठिकाणं त्या ठिकाणी कलेला राहण्यासाठी दिली। कलीने सांगितलं, परीक्षित राजे हे खूप घाणेरडी ठिकाण आहे, तो चारही ठिकाणं तुम्ही मला दिली राहण्याकरता, पण चारही ठिकाणं घाणेरडी आहेत। ज्या ठिकाणी जास्त मद्यपान केलं जातं समजून जा त्या ठिकाणी कली आहे, ज्या ठिकाणी हिंसा केली जाते समजून जा त्या ठिकाणी कलीचा प्रभाव आहे, ज्या ठिकाणी व्याभिचार केला जातो समजून जा तिथं कली आहे। या चार ठिकाणं कलीला राहण्याकरता परीक्षित राजांनी दिली। त्यावर कली म्हणाला, राजा ही चारही ठिकाणं खूप घाणेरडी आहेत, मला एक तरी चांगलं ठिकाण दे। त्यावर राजा परीक्षितानं सुवर्णाचं ठिकाण त्या ठिकाणी कलीला राहण्याकरता दिलं। तू सुवर्णामध्ये राह, पण ते सोनं अनितीनं कपटानं कमवलेलं असावं। त्या ठिकाणी सुवर्णाचं ठिकाण राजा परीक्षितनं कलियुग कलीला राहण्याकरता दिलं, आणि कली हसायला लागला। कलीने ते
पाचही ठिकाणं मान्य केली आणि त्या राजाच्या डोक्यावरती जो मुकुट होता तो सोन्याचा मुकुट होता. परीक्षितीच्या डोक्यावरती असलेल्या सोन्याच्या मुकुटामध्ये कलीनं प्रभाव केला. तुम्ही म्हणाल महाराज कलीला सुवर्णामध्ये राहण्याचं ठिकाण दिलंय पण ते कोणतं सुवर्ण कोणतं सोनं जे कपटानं मिळवलेलं आहे. परीक्षिती राजानं जो टोप सोन्याचा घातला होता तो जरासंधाचा टोप होता कपटानं मिळवलेला होता आणि दुर्दैवानं त्या टोपामध्ये त्या सोन्याच्या टोपामध्ये कलीचा प्रभाव त्या ठिकाणी आला. कली त्या ठिकाणी आला त्या टोपामध्ये आणि त्या गायवरती नंदीवरती दया करणारा राजा परीक्षित राजा परीक्षितच्या मनामध्ये शिकार करण्याचा विचार निर्माण झाला. बुद्धी पालटली डोक्यावरती कली विराजमान आहे शिकार करण्याकरता जंगलामध्ये राजा फिरतोय. कली निघून गेला आणि सूक्ष्म रूपानं परीक्षित राजाच्या मुकुटामध्ये त्या ठिकाणी त्यानं आपला प्रभाव टाकला आणि कलीच्या प्रभावामुळे राजा शिकार शोधतो इकडे तिकडे शिकार सापडत नाहीये. रखरखत ऊन आहे आणि उन्हामध्ये शिकार शोधतोय. तहान लागली घशाला कोरड पडली पाण्याचा शोध घेतोय पाणी मात्र कुठं मिळत नाही. दूरवर एक झोपडी दिसली भगवी पताका झोपडीवरती झळकते बहुतेक कुठल्या तरी साधूची झोपडी असावी. जावं साधूचं दर्शन करावं अशी भावना मनामध्ये नाही पण तिथं जावं तिथं गेल्यानंतर आपल्याला पाणी मिळेल अशी भावना मनामध्ये घेऊन राजा परीक्षित त्या ठिकाणी गेला. बघतोय तर त्या ठिकाणी शमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत समाधी अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण ध्यान करत आहेत. डोक्यावरती कली विराजमान आहे. त्या ठिकाणी राजा परीक्षितच्या डोक्यावर कली असल्यामुळे कलीच्या प्रभावानं त्यानं समाधी अवस्थेमध्ये असलेल्या साधूला हाक मारायला सुरुवात केली. मला पाणी हवंय. एक हाक मारली दोन हाका मारल्या तीन हाका मारल्या परंतु समाधी अवस्थेमध्ये असलेल्या शमिक ऋषींनी त्याच्या एकाही हाकेला प्रत्युत्तर दिलं नाही. महाराज राग आला साधू म्हणून घेतो स्वतःला आणि मी पाणी मागतो तर मला पाणी देत नाही. मनामध्ये विचार येऊन गेला. काढावी तलवार आणि ते का तलवारीमध्ये त्याचा हत्या करावी त्या साधूच्या मनामध्ये विचार येऊन गेला. परंतु राजाच्या राजावरती असलेले जे संस्कार होते त्या संस्कारामुळे त्यानं स्वतःला आवरलं आणि जवळच एक मेलेला सर्प होता. समाधी अवस्थेमध्ये असलेल्या त्या साधूच्या गळ्यामध्ये तो मेलेला सर्प घातला आणि राजा निघून गेला. घरी गेल्याबरोबर डोक्यावरचा जो मुकुट होता सोन्याचा तो मुकुट काढून ठेवला आणि मुकुट काढून ठेवल्याबरोबर राजाच्या मनात लगेचच त्या ठिकाणी राजाला समजला अरे रे कलीच्या प्रभावामुळे आपल्याकडून एक अपराध घडला एका साधूचा अपमान आपल्या हातून झाला. राजाच्या डोळ्यातून दोन दोन धारा लागल्या. मनामध्ये विचाराला जावा आणि त्या शमिक ऋषींना क्षमा मागावी त्यांच्या पायावरती लोटांगण घालावं. तोपर्यंत इकडं शमिक ऋषींचा मुलगा श्रृंगी स्नान करून आला होता. बघितलं बापाच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प घातलेला आहे. तळपायाच्या मस्तकाला गेली श्रृंगीच्या आणि बघितल्याबरोबर त्यानं शाप दिला ज्या कुणी नराधमानं हे दुष्कृत्य केलेलं आहे ज्या कुणी नराधमानं हा मेलेला सर्प माझ्या समाधी अवस्थेमध्ये असलेल्या बापाच्या गळ्यात घातलेला आहे त्याला मी शाप देतो त्याला मी शापित करतो. आजपासून बरोबर 7 दिवसांनी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि बरोबर 7व्या दिवशी त्याचा मृत्यू होईल आणि या माझ्या शापातून त्याला कुणीही वाचवू शकत नाही. असा शाप दिल्याबरोबर शमिक ऋषी समाधी अवस्थेमधून जागृत झाले आणि विचारलं श्रृंगी कुणाला शाप देतो सर. ज्यानं तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातलाय त्याला शाप दिलाय मी. शमिक ऋषी खऱ्या अर्थानं ज्ञानी होते. क्षणभर डोळे झाकले आणि दिव्य दृष्टीनं बघितलं आणि पुन्हा डोळे उघडले. श्रृंगी अरे असा रागामध्ये कुणाला शाप देऊ नये. अरे तुझ्या राजाला शाप दिलाय तो एक नीतिवंत राजा आहे. अरे कलीच्या प्रभावामुळे त्याच्याकडून हे दुष्कृत्य घडलं. जा तू दिलेला शाप तर खरा ठरणार आहे परंतु ज्या राजाला ज्या नीतिवान राजाला तू शाप दिलाय त्याला जाणीव तरी करून दे की तुझ्या हातामध्ये फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. त्या ठिकाणी श्रृंगी राजाच्या घरी त्या ठिकाणी निघालेला आहे. दारावर थाप टाकली. राजे ओ राजे दार उघडा. तोपर्यंत राजानं दार उघडलं आणि बघतोय तर श्रृंगी ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत.
श्रृंगी ऋषींनी सांगितलं तुम्ही माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला, मी तुम्हाला शाप दिलेला आहे, आजपासून बरोबर 7 दिवसांनी तक्षक नावाचा सर्प तुम्हाला दंश करेल आणि बरोबर 7व्या दिवशी तुमचा मृत्यू होईल. राजाला अगोदरच पश्चाताप झाला होता. राजाने सांगितलं महाराज तुम्ही दिलेला शाप नाही शाप म्हणू नका, तो तुमचा आशीर्वाद आहे. आणि असं सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी राजानं राजवस्त्र काढले, वलकल परिधान केली. शमिक ऋषींच्या मुलाने त्याला सांगितलं राजा मी दिलेला शाप खरा ठरणार आहे, पण तू उद्धाराकरता तुझ्या काहीतरी करून घे, फक्त 7 दिवस तुझ्याकडे उरलेले आहेत. त्यावर राजानं वलकल परिधान केले, वलकल परिधान करून गंगेच्या किनारी राजा आला. आणि कोणीतरी साधूची वाट बघत त्या ठिकाणी ध्यानस्थ बसला, कोणीतरी श्रीगुरु येतील आणि मला उद्धाराला घेऊन जातील. कुठल्या तरी श्रीगुरूंची वाट बघत राजा त्या ठिकाणी गंगेच्या किनारी ध्यानस्थ बसलेला आहे. कारण कितीही पाप मोठं असलं तरी श्रीगुरु जर पाठीशी असतील तर ते पाप जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण गुरुचं स्थान काय असतं? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, पाहता त्रिलोकी गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. हे बाप मोठा असू द्या, गुरु हा संत कुळीचा राजा आहे. गुरुच्या आशीर्वादानं सद्गुरुची जर आपल्यावरती कृपा झाली तर नक्कीच निश्चितच माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षितच्या मनामध्ये विचार आला. आणि थोड्याच वेळानंतर सुखदेवांचं त्या ठिकाणी आगमन झालं, ज्या सुखदेवांनी व्यास महर्षींकडून 18,000 संहितांची श्रीमद महाभागवत पुराणांची संहिता घेणारे भगवान सुखदेव महाराजांचं आगमन झालं. बोला सुखदेव महाराज. भगवान सुखदेवांचं त्या ठिकाणी गंगेच्या किनारी आगमन झालं. सुखदेवांचं आगमन झाल्याबरोबर त्यांना बसण्याकरता आसन दिलं, नमस्कार केला. आणि राजानं पहिला गोड प्रश्न विचारला, श्रृंगी ऋषींनी मला शाप दिलेला आहे, माझ्या हातामध्ये फक्त 7 दिवस आहेत. श्रीगुरु या 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे असं मला काहीतरी सांगा. पहिला प्रश्न विचारला. कोणता प्रश्न विचारला? आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परम गुरु पुरुष सेह यत्कार्य प्रियमानस्य सर्वदा. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यांना आपल्या उद्धाराकरता काय केलं पाहिजे? कारण योग्यांचे गुरु तुम्ही आहात, माझा उद्धार करा, माझ्या प्रश्नाचं समाधान करा. त्यावर सुखदेव हसायला लागले. वा राजा वा, अरे जन सर्वांच्या उद्धाराचा प्रश्न तू विचारलास. नाहीतर आज काही श्रोते प्रश्न विचारतात. एकदा कीर्तन झालं आणि एक जण आला, महाराज तुम्ही कीर्तनात आज सांगितलं रावणाला 10 तोंड होते, मग सांगा बघू रावण एका अंगावर झोपायचं म्हणल्यावर कसा झोपत होता. काहीही प्रश्न विचारतात महाराज. वा राजा वा, खूप छान प्रश्न विचारलास. आणि असा प्रश्न विचारला दुसरे चरणामध्ये.
उठवा उठा करी स्मरणाचा धावा धर्मत देवा नाही धीर आणखीन एक सोपा उपाय सांगितला एक सोपा प्रकार तो कोबराने सांगितला भगवत प्राप्तीचा तो कोणता उठा उठा करी स्मरणाचा धावा तुकोबरा उठा उठा म्हणतात याचा अर्थ तुकोबरा आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतायत कशासाठी जागा करतायत की ज्याच्या करता तुमचा आमचा जन्म झालेला आहे ज्या करता तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत काय आहे आपल्या जन्माचं मूळ कशा करता आपण जन्माला आलो नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे या कारणे नारायणे कृपावलोकने दिदला सर्व जन्मांच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी या परी उत्तम कीर्ती म्या रचली नाही कारण येणे जन्म मज ओळखावे येथेच आपण आते उद्धारावे येथेच जोडावे परमार्थ करण्यासाठी परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता हा मनुष्य जन्म भगवंताने तुम्हाला मला दिलेला आहे म्हणून त्या भगवंताचं अखंड असं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे आत्मा आणि परमात्मा या दोन गोष्टीमध्ये फरक काय समुद्रातलं पाणी आहे एक थेंब आपण बोटावरती घेतला तो थेंब तोपर्यंत थेंब आहे जोपर्यंत त्या तो आपल्या बोटावरती आहे पण एकदा का आपल्या बोटावरून तो खाली पडला की तो थेंब थेंब राहत नाही तो समुद्रच होऊन जातो तस आपल्या समुद्रातला थेंब तोपर्यंत थेंब आहे जोपर्यंत तो आपल्या बोटावरती आहे एकदा का समुद्रामध्ये पडला की तो थेंब राहत नाही तो समुद्र होऊन जातो तस या शरीरामध्ये जसा आपल्या एक चैतन्य राहत एक आत्मा राहतो तो आत्मा तोपर्यंत आत्मा आहे जोपर्यंत आम्ही त्या भगवंताचं भजन करत नाही त्याच्याशी आम्ही एकरूप होत नाही पण एकदा का आम्ही त्या भगवंताचं स्मरण करायला लागलो एकदा का त्या परमात्म्याशी आम्ही एकरूप झालो की तो आत्मा न राहता तो परमात्माच होऊन जातो म्हणून ज्ञानोबरायांनी म्हटलं निर्जीव दगडाची काय करसी सेवा तो तुझ निदैवा काय देईल देव जवळ असता जास याना तीर्था मुकलास याता म्हणे ज्ञानदेव तुमच्या अंतरीच देव आहे परंतु तो आपण जाणला नाही लक्षात ठेवा या आत्म्याला या परमात्म्याला मी जाणलं पाहिजे तुम्हाला महाराज तुम्ही सांगताय परमार्थ केला पाहिजे परमार्थ केला पाहिजे पण आमच्या पाठीमागे आमचा संसार लागलेला आहे वेळ मिळत नाही सकाळ झाली म्हणजे संध्याकाळ झाली आम्हाला कळत नाही कधी आम्ही प्रपंच कधी आम्ही परमार्थ करायचा कधी भगवंताचं नाम घ्यायचं तुम्हाला परमार्थ करायला सांगतोय म्हणजे भगवी वस्त्र परिधान करून काय ब्रह्मचर्य व्हायला सांगत नाही संसार करा सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील दयाचे परंतु ते करत असताना ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे तिथं भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे आपण प्रापंचिक कर्म करा पण ते प्रापंचिक कर्म करत असताना आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहिली पाहिजे मग ते कोणतंही काम असू द्या ते काम करताना एखादं चुकून जर एखादं वाईट कर्म जरी आपल्या हातून घडलं आणि वृत्ती जर भगवंताच्या ठिकाणी जर स्थिर असेल तर त्या घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त देखील आपल्याला मिळत नाही त्याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर पाहिजे कारण लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले ताटले लवण जैसे लवण जैसे पुन्हा ज्याच्या बाहेर येत नाही खरे त्यातून या त्यासारखी तुम्ही जाणा साधुवृत्ती पुन्हा न मिळती माया जावे त्या भगवंताच्या ठिकाणी आपली वृत्ती लीन राहू द्या त्या भगवंताचं नामस्मरण करा
तुम म्हणाल महाराज आम्ही खूप नामस्मरण करून पाहिलं परंतु आम्हाला त्या नामाचा काय फायदा झाला नाही. तुम्ही सांगता सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर अडुलत असो. पण असा अनुभव तर आम्हाला महाराज आला नाही आम्हाला कसलाच. आम्हाला समाधान प्राप्तच झालं नाही सुख प्राप्तच झालं नाही. तुम्ही नामस्मरण करता पण नामस्मरण करताना काही पथ्य आहेत ती पथ्य तुम्ही पाळत नाही. नावेमध्ये बसल्यानंतर आपण तरुण किनाऱ्यापर्यंत जातो हे खरं आहे परंतु ज्या नावेमध्ये बसलोय त्या नावेला जर तुम्ही छिद्र पाडलं तर पाणी आतमध्ये येईल आणि तुम्ही नावे सकट बुडून जाल. तसंच नाम घेत असताना काही पथ्य आहेत ती पथ्य जर तुम्ही पाळली आणि भगवंताचं नामस्मरण अंतकरणापासून केलं तर निश्चितच तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ती पथ्य कोणते आहेत? परधन आणि परनिंदा. विष्ठे समान समजायची, घाण आहे अजिबात करायची नाही, ती घाण खाल्ल्याप्रमाणे आहे. परनिंदा आणि परधन विष्ठे समान, परणारे माते समान समजायचे. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून अंतकरणापासून भक्ती आणि प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करा. या वाघ महाराजांचा शब्द आहे, तुम्हाला सुख आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माणसाला प्रेम आवडतं म्हणून साने गुरुजींनी म्हटलं, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावे. काय सांगितलं साने गुरुजींनी? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून माणसालाही प्रेम आवडतं, संतांनाही प्रेम आवडतं. थोरा प्रमाण देऊ नका, वेळ खूप कमी आहे. संतांनाही प्रेम आवडतं म्हणून संतांनी देखील भगवंताकडे ज्ञान मागितलं, देवा तुझं ज्ञान आम्हाला दे. पण ते ज्ञान ही कसं दे? भक्ती आणि प्रेमा सहित दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. देवा तुझं ज्ञान आम्हाला देणार आहे ना, दे. पण ते कसं दे? भक्ती आणि प्रेमा सहित दे. म्हणून संत म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. संतांनी प्रेम का मागितलं? कारण प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. बऱ्याच ठिकाणी संतांनी भक्ती आणि प्रेमाचं प्रत्येक ओव्या आपण बघितली तर प्रत्येक ग्रंथामध्ये संतांनी भक्ती आणि प्रेमाचंच तोंड भरून कौतुक केलेलं आहे. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण भावार्थाची ओनखून जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागे मज त्यांच्या आवडी अति गाढी उद्धवा. उपजा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थिनी म्हणा प्रति काय विषयासक्ती लागून. काय भक्ती केली गोपाळी काय ती सोळी किओळी. त्यांचे उचिष्ठ मी कवळ गिळी प्रेम संमेळी डुलतो. पांडवांच्या वाचे मी काय लागे त्यांचे बेमटे सोसे नेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे पांगलो. काय माझी क्षीण झाली शक्ती त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोय श्रीपती पोकितो. मी काय अन्नासी दुखाळलो तो यज्ञपत्न्यासी मागू गेलो. पण मी तो भावार्थाचा भुकेलो प्रेमाच्या 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 पावलो पाहुणे राम. देवाला प्रेम आवडतं म्हणून भक्ती आणि प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. देव कुणाकरता धावून आला? महाराज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, झाली गरुडा टाकेले मागे, त्वरा 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 झाली गरुडा टाकेले मागे.
महादेव कापसे तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी कापसे परिवारानं मला या ठिकाणी बोलवलं. खऱ्या अर्थानं विचार करायला गेलं तर गेल्या काही वर्षांपूर्वी तात्यांची एक ब्रेन सर्जरी, मेंदूवरील शस्त्रक्रिया झाली. त्यावेळेला खऱ्या अर्थानं या कापसे परिवारानं तात्यांना वाचवण्याकरता खूप प्रयत्न केले, खूप पैसा, लाखो रुपये खर्च करून तात्यांना वाचवलं. पांडुरंगाच्या कृपेनं तात्यांना तेव्हा जीवदान मिळालं आणि गेल्या वर्षी तात्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला आणि या भरलेल्या गोकुळासारख्या घरातून, खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायचं झालं तर आजोबा म्हणजे नातूचा पहिला दोस्त आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्यानंतर किती जरी दोस्त आले तरी या दोस्ताची सर मात्र परत कधी येत नाही. या घरामध्ये एक छोटस चिमुकलं बाळ, त्या बाळाचा जन्म झाला आणि ते बाळ 4 महिन्याचं असतानाच या भरलेल्या गोकुळासारख्या घरातून तात्या तुम्हाला आम्हाला सर्वांना सोडून निघून गेले. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलं तर या परिवारानं तात्यांना वाचवण्याकरता तात्यांना खूप खर्च केला महाराज, परंतु शेवटी आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना म्हणतात ना, तसं दैवगतीच्या पुढे कोणाचंही चालत नाही महाराज. तात्यांना अकाली आपल्या भरलेल्या गोकुळासारख्या घरातून जावं लागलं आणि आपल्या कापसे परिवारावर ते दुःखाचा डोंगर कोसळला. काय असतो बाप, आई लहानपणी मुलांना सांगत असते अरे हे करू नको बाबा रागवतील, ते करू नको बाबा रागवतील, शाळेत जा नाहीतर बाबा रागवतील, अभ्यास कर नाहीतर बाबा रागवतील. मग मुलंही बापाला घाबरतात आणि बापाला घाबरून शाळेत जातात, बापाला घाबरून अभ्यास करतात. हळूहळू मुलं बापाला आपल्या मनातून काढून टाकतात आणि आईवरच आपलं प्रेम करतात, आईलाच आपलं सर्वस्व मानतात. आई आई म्हणजे घराचं मांगल्य आहे. आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि बाबा घरात असल्यानंतर मात्र स्मशान शांतता. परंतु हाच बाप कधीही कुठल्याही कादंबरीमध्ये नसलेला, कुठल्याही कवितेत नसलेला बाप जेव्हा नाहीसा होतो ना, तेव्हा मात्र मुलांना का वाटतं आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं, का हंबरतात मुलं, का वाटतं आता आपण बेसहारा झालो. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, परंतु एकदा का बाप आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, मग मात्र आम्हाला डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. बापाचा खरा जीव असतो तो लेकीमध्ये. मुलगी म्हणजे बापाचं काळीज आहे दादा. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलींना ऐका, तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. एका स्त्रीला आपल्या माहेरात दिवाळीचा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे, जोपर्यंत तिचा बाप माहेरामध्ये जिवंत आहे दादा. एकदा का तो बाप काळाच्या आड झाला ना की परत दिवाळीचा आनंद चप्पल सोडायला तुम्हाला उंबरा शिल्लक राहत नाही. तो बाप दिवाळीच्या सणाला नातवंडांना कपडे आणतो, मुलीला साडी आणतो, सुनेला साडी आणतो, म्हातारी करता लुगडा आणतो, पण दिवाळीच्या सणाला फाटका राहणारा सुद्धा बापच असतो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाप आम्हाला कळत नाही. जोपर्यंत बाप जिवंत आहे, बाप वाट्यावरती बसलेला असू द्या, वाटेने येणाऱ्या जाणाऱ्यांची धमक नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघण्याची. पण जेव्हा हा बाप नाहीसा होतो ना, तेव्हा मात्र सगळं काय आपलं हरवल्यासारखं वाटतं आपल्याला. एक बाप तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगणार आहे. एक सुशिक्षित असा शहरामध्ये राहणारा एक बाप होता. तो मुलाला संस्कार करण्यासाठी त्याला वेळोवेळी सांगायचा, घरामध्ये विनाकारण लाईट चालू असेल, घरामध्ये पंखा चालू असेल विनाकारण, लाईट बिल कोण तुझा बाप भरणार का, खडूस होता थोडासा. परंतु बाप कितीही खडूस असला तरी बापाच्या अंतकरणामध्ये तेवढीच मुलाविषयी पोट तिडकी असते. जी डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी असते, जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते ती मैत्रीण असते, जी डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते, जी डोळे मिठेपर्यंत प्रेम करते ती आई असते खराय. परंतु डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो आयुष्यभर आपल्या लेकरावरती प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे दादा, त्याचं नाव बाप आहे. डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे. नेहमी सांगायचा
तो पंखा बंद कर, ती लाइट बंद कर। रस्त्यामध्ये जर कोणाची सायकल आडवी पडलेली असेल तर सांगायचा, ती सायकल उभी कर। जिन्यातून वर येताना जर एखाद्याची चप्पल आडवी पडलेली असेल, उलटी पडलेली असेल, तर ती चप्पल सरळ कर। संस्कार द्यायचा, परंतु त्याला बापाचा राग यायचा। हळूहळू मुलाची 10वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, इंजिनिअरिंग झालं आणि डिग्री केली मुलानं, आणि त्यानं ठरवलं एकदा का नोकरी लागली की दूर कुठंतरी जायचं आणि या किरकिऱ्या बापाच्या तावडीतून सुटायचं, परत त्या बापाचं तोंड बघायचं नाही। आणि ठरल्याप्रमाणे त्याला मुलाखतीसाठी, इंटरव्ह्यूसाठी एका कंपनीचा कॉल ही आला। त्यानं देवाच्या पुढे हात जोडले, देवा अरे हा इंटरव्ह्यू या कंपनीतील ही पोस्ट जर मला मिळाली तर मी तुला 1 किलो पेढे वाटेन, पण एकदा या किरकिऱ्या बापाच्या तावडीतून मला सोडव। बघता बघता इंटरव्ह्यूचा, मुलाखतीचा दिवस आला। इंटरव्ह्यू करता नवीन कपडे घातले, इनशर्ट वगैरे केला आणि देवाला पुन्हा एकदा नमस्कार करून इंटरव्ह्यू करता निघाला। ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू 5व्या मजल्यावर होता महाराज। रस्त्यामध्ये एक सायकल आडवी पडली होती, बापाचे संस्कार होते मुलावरती, पडलेली सायकल उभी केली। जिन्यामधून जाताना चपला उलट्या पडलेल्या होत्या, उलट्या पडलेल्या चपला सरया केल्या पोरानं। आणि 5व्या मजल्यावर एका हॉलमध्ये ज्या ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू होता, त्या ठिकाणी सर्व गर्दी होती, सर्व मुलं त्या ठिकाणी रांगेमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी बसलेली होती। एका कोपऱ्यातला फॅन विनाकारण चालू होता, एका रूम मधली लाईट चालू होती, तो फॅन बंद केला, ती लाईट बंद केली आणि या मुलांच्या बरोबर रांगेमध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करता बसला। प्रत्येक जण आतमध्ये जात होता, इंटरव्ह्यू देऊन बाहेर येत होता, प्रत्येक जण घामाघूम झालेला दिसत होता। त्याला वाटत होता मला पण ही नोकरी मिळणं शक्य नाही। बघता बघता त्याचा नंबर आला, सगळ्यात शेवटी नंबर होता त्याचा। बघता बघता नंबर आला आणि मुलाखत घेणारे जे सर होते त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि आतमध्ये एंट्री केल्याबरोबर पुन्हा एकदा डोळे झाकले आणि देवाला पुन्हा एकदा नमस्कार केला। देवा अरे अजून 1 किलो पेढे वाटतो, पण हा इंटरव्ह्यू मला पास होऊ दे, ही नोकरी मला मिळू दे आणि त्या किरकिऱ्या बापाच्या तावडीतून मला सुटू दे। आणि पुन्हा डोळे उघडले आणि बघतायत तर समोर खुर्चीवर बसलेल्या साहेबांना त्या ठिकाणी हातामध्ये लिफाफा घेतलेला होता, त्याच्यावर लिहिलं होतं त्याला उद्यापासून कामावरती रुजू व्हायचंय, हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर आहे। त्याला आश्चर्याचा धक्का बसला, मी इंटरव्ह्यू दिला नाही, मी मला एकही प्रश्न या साहेबांना विचारला नाही, तरी मी या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट कसा काय झालो, मला ही नोकरी कशी काय दिली, त्यांना प्रश्न विचारला। त्यावर त्या साहेबांना सांगितलं, तुम्ही ज्या रस्त्याने येत होता प्रत्येक ठिकठिकाणी मी कॅमेरे लावले होते, कारण नसताना, तुमचा काही संबंध नसताना आडवी पडलेली सायकल तुम्ही सरळ केली, जिन्यामधून येत असताना आडव्या पडलेल्या चपला तुम्ही सरया केल्या, आमचे विनाकारण चालू असलेले फॅन तुम्ही बंद केले, विनाकारण चालू असलेली लाईट तुम्ही बंद केली, हे सर्व आम्ही CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहत होतो। आम्हाला आमच्या कंपनीकरता डिग्री झालेला नुसता पुस्तके किडा असलेला अभ्यासू माणूस नको आहे, आमच्या कंपनीकरता आम्हाला मॅनेजर हवा आहे, म्हणून तुम्ही आमच्या परीक्षेमध्ये पास झालेला आहात, हे घ्या तुमचं अपॉइंटमेंट लेटर आणि उद्यापासून कामावरती रुजू व्हा। मुलाच्या डोळ्यातून 2-2 धारा लागल्या आणि मुलगा पळत घराकडे निघाला। तोपर्यंत त्या साहेबानं पुन्हा त्याला थांबवलं, अरे थांब, घरी निघालायस ना, फक्त घरी गेल्यानंतर ज्या माता पित्याने, ज्या आई वडिलांनी तुझ्यावर संस्कार केले त्या आई वडिलांना माझा नमस्कार सांग। ठीक आहे ठीक आहे म्हणला आणि पुन्हा पळत सुटला। गेल्या आई समोर दिसली, आईच्या पाया पडला, आई मला नोकरी मिळाली। आई बाहेरच होती, आईच्या तोंडामध्ये पेढा ठेवला आणि पुन्हा घरामध्ये गेला। बाप खुर्चीवर पेपर वाचत बसला होता आणि बापाच्या पुढे जाऊन स्तब्ध उभा राहिला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। गेला बापाच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि बापाच्या पायावर पडता पडता त्याच्या डोळ्यातले 2 अश्रू बापाच्या पायावरती अलगत पडले। बापाला वाटलं काय झालं, इंटरव्ह्यू मध्ये नापास झाला का काय। बापानं हळूच धरून उठवलं आणि सांगितलं, काय झालं रे बाळा, अरे काय झालं सांगशील का अगोदर, काय रडतोयस, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू बघवत नाहीत रे, मला काय झालं सांग, तू इंटरव्ह्यू नापास झाला का। अरे नापास झाला असतील तर 72 काळजी करू नको, अजून एखादा इंटरव्ह्यू दे, पुन्हा पास होशील, पुन्हा नाही झाला तर 3रा दे, 4था दे, 5वा दे, आणि जर नाहीच नोकरी मिळाली तुला तर आयुष्यभर घाम गाळून जी काय संपत्ती मी कमवली
त्या कंपनीतून एक छोटासा व्यवसाय तुला टाकून देईल, परंतु तू रडू नको, तुझ्या डोळ्यामध्ये मला अश्रू बघवत नाहीत। नोकरी मिळाली नाही म्हणून रडत नाही बाबा, मी रडतोय त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे, मला नोकरी मिळाली, परंतु ती नोकरी कशा कशामुळे मिळाली, तुम्ही आजपर्यंत जो संस्कारांचा वारसा मला दिला त्यामुळे मला नोकरी मिळाली बाबा। बाबा ज्यावेळेस तुम्ही मला बोलत होता, मोठ्या आवाजात मला ओरडून सांगत होता, त्यावेळेस मला वाटायचं बाबा तुम्ही मला रडवत होता, पण बाबा खरं सांगू बाबा आज मला कळलं, तुम्ही मला रडवत नव्हता बाबा, तुम्ही मला घडवत होता, तुम्ही मला घडवत होता। बापाला कडकडून मिठी मारली। असा असतो बाप दादा, म्हणून या बापाला कधी विसरू नका, आईला कधी विसरू नका। या जगामध्ये चार देव आहेत, ते पापेलाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात। ते चार देव आहेत सूर्य, चंद्र, आई आणि वडील। त्यातले दोन देव असे आहेत सूर्य आणि चंद्र, ते फक्त पुण्यवानाला आशीर्वाद देतात। आणि उरलेले दोन देव आहेत आई आणि वडील, ते पापेलाही आशीर्वाद देतात आणि पुण्यवानालाही आशीर्वाद देतात। चार बाय चारच्या खोलीमध्ये लहानाची लहानाची मोठी केली मुलं आई वडिलांनी, परंतु त्याच मुलांच्या बंगल्यामध्ये त्या आईला आणि त्या वडिलांना जागा नसते दादा, ही खरी शोकांतीची गोष्ट आहे। म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका। एकदा का ते आई वडील पडद्याच्या आड झाले ना, परत मात्र ते आई वडील आपल्याला मिळत नाहीत। देवाची पूजा केली, देवाची सेवा केली आणि आई वडील मिळाले असं आजपर्यंत ऐकलं नाही, परंतु आई वडिलांची सेवा केली आणि देव मिळाला असं मात्र ऐकले गड्या। म्हणूनच आज 28 युग झाली तरी विठेवर उभा असलेला पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकामुळे आजही विठेवरती उभा आहे। म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करायला विसरू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। आमच्या सुनीताताई ज्यावेळेस सांगत होत्या तात्यांबद्दल, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। असंच असतं दादा माई लेकराचं प्रेम, मुलगी म्हणजे बापाचं काळीज असतं। तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली मुलगी जेव्हा स्वयंवर होते, जेव्हा लग्नाला येते, त्यावेळेस प्रत्येक बापाच्या जीवनातील दुःखाचा आणि आनंदाचा दिवस तो असतो। जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलगी सासरी नांदायला निघालेली असते। प्रत्येक स्त्री नायका, प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील हा प्रसंग आहे, कारण प्रत्येक बापाच्या जीवनामध्ये, प्रत्येक बापाच्या नशिबात मुलगी नसते, पण प्रत्येक मुलीच्या नशिबामध्ये बाप असतो, लक्षात ठेवा। मुलगी ज्यावेळेस नांदायला जाते ना, सासरी निघालेली असते, त्यावेळेस तो बाप नाही पाहू शकत मुलीला सासरी जाताना। डोळ्यामध्ये अश्रू येतात मुलीला रडण्याकरता, तिची आई सापडते, तिचे काका सापडतात, तिची मावशी सापडते, तिची बहीण सापडते, पण रडण्याकरता तिचा बाप मात्र सापडत नाही, कारण तो बाप कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं घालून आपले अश्रू गाळत बसलेला असतो। कोणीतरी जात आणि त्याला बोलवून आणत, चला मुलीची पाठवणी करायची आहे, मुलीला पाठवायचं आहे, चला। त्याला धरून कोणीतरी त्या ठिकाणी घेऊन येत। सगळ्यांकडे दबक्या पावलांनी, हळू पावलांनी जाणारी मुलगी बाप बघितल्या बरोबर धावत सुटते दादा बापाकडे आणि बापाला कडकाडून त्या ठिकाणी मिठी मारते, आणि मुलीच्याही अश्रूंचा बाण फुटतो दादा। मुलगी गाडीमध्ये बसते, गाडी सुरू होते आणि सुरू झालेली गाडी बाप थाप टाकतो, पुन्हा ड्रायव्हर गाडी थांबवतो। यावेळेस बाप मुलीच्या बाजूला जात नाही दादा, यावेळेस बाप बाजू बदलतो आणि जावयाच्या बाजूला येतो। काच खाली घेतली जाते आणि बाप त्या जावयाच्या पुढं वाकून नमस्कार करतो आणि जावय बापूला म्हणतो, जावय बापू लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला काळजाचा तुकडा तुमच्या हातामध्ये स्वाधीन केलाय, जर कधी एखादी चूक घडलीच तिच्याकडून तर तिची नाही, माझी म्हणून माफ करा। आपल्या जावया पुढं, आपल्या लेकी करता आयुष्यभर जावया पुढं झुकवून घेतो ना दादा, त्याचं नाव आहे बाप। म्हणून जगी आईसा बाप व्हावा त्याचा अंश, जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश।
जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा असा असणारा बाप आमच्या अमित दादांच्या आयुष्यातून आज निघून गेलेला आहे. आमच्या सुनीताताईंच्या आयुष्यातून सोडून कायमचा निघून गेलेला आहे. दादा काय असतो बाप? आता फुलं पडल्यानंतर तुम्ही अमित दादाला विचारा, सुनीताताईंना विचारा काय असतो बाप, ते सांगून जातील तुम्हाला. दादा बाप काय असतो? त्यांच्या मनामध्ये आज वाटत असेल आमचे माझा बाप आज जिवंत असायला पाहिजे होता. देवा अरे तुझा आणि माझा असा काय वैराकार होता रे, तू आमचा बाप आमच्यापासून हिरावून घेतलास. देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसे असे असणारे आमचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके तात्या आज निघून गेलेले आहेत. म्हणून तात्यांच्या पवित्र अशा स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. या कापसी परिवारानं अमित दादांनी सर्व कापसी परिवारांनी या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल समस्त कापसी परिवाराचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी भैरवीची चालू होईल, या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नंदराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नंदराज माऊली.